आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। काँग्रेस पक्षाचे नेते अशोक निंबर्गी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन येथे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून यावेळी त्यांची काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे। काँग्रेस पक्षाचे नेते अशोक निंबर्गी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच अशोक निंबर्गी यांची सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड झाली। त्यांच्या निवडीचे पत्र शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या। त्यामध्ये माजी मुख्यमंत्री, माजी आमदार, अनेक महत्त्वाचे लोक हे तुमच्या प्रवेशाला हजर होते। त्या अर्थाने आमच्यासाठी एक मोठा अनुभव होता, आमच्यासाठी मोठं चॅलेंज होतं। कार्यक्रम सक्सेस करत असताना तो कार्यक्रम अतिशय सोलापूर शहराचं व जिल्ह्याचं लक्ष राहिलं होतं आणि तो कार्यक्रम सक्सेस करण्याकरता सगळ्यांचं योगदान लागलं राहिलं आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं सर आज तुम्ही एकटे आलात। भारतीय जनता पार्टीला माहित आहे येणाऱ्या काळामध्ये जो ते 10 ते 15 लोक आणखी काँग्रेसमध्ये येणार आहेत ते सर आणतील। अरे अर्थानं दसका फार मोठा झालाय सर, तुम्ही आलात आणि काल बघितलं भाषणामध्ये तुमचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगतात की इथं भरपूर काम झालंय, आपले आमदार सांगतात इथं काहीच काम झालं नाही। घेतल्यामुळं मी शिंदे साहेबांचा आभार मानतो। एक चांगला नेता, एक चांगला बुद्धिवान नेता खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाला मिळाला आणि मी अनेक वर्ष 1997 त्यांचे मिसेस आमच्याबरोबर काम केलेले आहेत। ते माझ्याबरोबर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले आहेत आणि त्यांचं काम अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला अध्यक्ष आम्ही जवळून पाहिलेलं आहे। खरं खऱ्या अर्थ सर मनामध्ये खंत वाटते की 1997 ते आता एवढा मोठा प्रवास 25 वर्ष 26 वर्ष प्रवास बघितला तर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी मोठं करण्यामध्ये लिंगराज वल्लाळापासून, जन्नू साहेबापासून, बबू साहेबापासून, मोहिनीपत्ती, रोहिणी तळवकर तुमच्यासारखे असंख्य लोक खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय जनता पार्टीला रात्रंदिवस वेळ दिला आणि भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम केलं ते लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये दिसत नाही। काल मी मुद्दाम मेळाव्यामध्ये बघितलं जगदीश पटेल असेल, सुरेश पटेल असेल, आनंद जाधव असेल, अनेक नेते भारतीय जनता पार्टीचे कालच्या मेळाव्यामध्ये दिसणार आहे आणि तो मेळावा खऱ्या अर्थानं शहरातला काय जिल्ह्यातला काय कळाल नाही पण ज्यात मेळावा सुटला त्यात मंगळ असेल, मोहोळ असेल, पंढरपूर असेल, अनेक ग्रामीण भागामधनं गाड्या मागवल्या होत्या आणि फडणवीस साहेबांना दाखवलं की इथं सगळं बरोबर चाललंय, सुगम सुगम चाललंय। पण सर माझ्यापेक्षा सविस्तर सांगतील, येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना आव्हान मोठं लक्षात ठेवा म्हणून काम करण्याची संधी आदरणीय चेतन भाऊ, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय प्रणितीताई यांच्यामुळे मला मिळाली। काँग्रेस भवन मध्ये यावं यावं, काँग्रेस भवन आतून कसं असतं एकदा बघावं अशा प्रकारे एकदा योग आलेला पण होता। प्रकाश वालेंना एक पत्रिका द्यायची माजी अध्यक्ष, त्यावेळेला त्यांनी मला बोलवलं होतं, मी पत्रिका द्यायला येणार होतो पण थोड्या वेळानं त्यांचाच फोन आला, मी थोडं बाहेर चाललो बँकेत, त्यामुळं त्यावेळेला यायचा योग तो चेतन भाऊंच्या काळामध्ये यायचा होता म्हणून काँग्रेस भवन आतून पाहिलं मनाला प्रसन्नता वाटली। आता अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केला। आदरणीय भाऊंनी या ठिकाणी सांगितलं काँग्रेस पक्षाचं सल्लागार समितीमध्ये मी असेल किंवा प्रदेशामध्ये पद मिळेल, माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठं पद कोणतं असतं तर ते कार्यकर्ता पद असतं जे कधीही कुणीही आणि मान सन्मानाचं म्हणाल तर ज्यांच्या पाठीवर शिंदे साहेबांचा हात पडला त्यांना जगामध्ये आणखी दुसऱ्या कुठल्या मान सन्मानाची गरज नाही। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।